Brought to you by Techno Camon 30 Series. तिकडून वरने गाडी आलेलं बघितलं, माझा माणूस एक होता तिकडे गाड्यावर नाही, गाडी पलटी मार चार टू व्हीलर गाड्या वेगानं आल्यामुळे लढगिनं जागच्या जागी सिरीज सिरीज होती. त्या आम्ही आले उचलले बघायला लागलो, माझ्यानं जाऊन गाडी काढलेलं, माझ्याला बाहेर काढलं, जाऊन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलला पोचले, शिपयार्डला पोचवायचं काम करतात. बाकी माझ्या आज दुपारी 2:25 सुमारास छत्रपती शिवाजी विद्यापीठाकडून सायबर चौकाकडं येणारी एक सेंट्रो कार, त्याचे चालक श्री आता जे मयत आहेत श्री वसंत चव्हाण, वयवर्ष 72, राहणार वैभव हाऊसिंग सोसायटी शाहूवाडी टोल नाका, हे विद्यापीठाकडून सायबर चौकाकडे येत असताना गाडीचं त्यांचं नियंत्रण सुटलं. जे निर्धारित वेगमर्यादा आहे या रस्त्याची, त्याचं उल्लंघन करून अत्यंत वेगाने अनियंत्रित झालेले वाहन त्यांनी मागून येऊन या चौकामधून जाणारे जे टू व्हीलरवरील नागरिक होते त्यापैकी काही लोकांना धडक दिलेली आहे. धडक इतकी प्रचंड होती की ज्या दुचाकी स्वारांना एक धडक बसलेली आहे ते रस्त्यावर पडलेले आहेत. दुपारी साधारण 2:30 सुमारास हा अपघात घडलेला आहे. या सेंट्रो कारचे चालक श्री वसंत चव्हाण यांना देखील तातडीने सिटी हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलेलं होतं, परंतु त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे. त्याचबरोबर यांनी दिलेल्या धडकेमध्ये साधारण 3 ते 4 टू व्हीलर याला देखील धडक बसलेली आहे. या दुचाकींवर प्रवास करणाऱ्यांपैकी 2 पुरुष देखील हे मृत्यूमुखी पडलेले आहेत, इतर 5 टू व्हीलरवरील व्यक्ती हे जखमी आहेत. या जखमींवर सिटी हॉस्पिटल, CPR त्याचबरोबर वरुडे रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू आहेत. घटनास्थळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हापूर शहर, त्याचबरोबर राजारामपुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखेचे अंमलदार यांनी येऊन जखमींना इस्पितळात नेण्यासाठी मदत केलेली आहे. तातडीने या जागेचा पाहणी केलेली आहे, पंचनामा करण्याचं काम सुरू आहे. जी अपघातग्रस्त वाहने आहेत ती पोलीस स्टेशनला हलवलेली आहेत. जे इतर लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर ज्यांनी अपघात केला असे श्री मयत वसंत चव्हाण यांच्या देखील कुटुंबियांकडे चौकशी सुरू आहे की त्यांना काही आजार होता का, की त्यांचं नियंत्रण कशामुळे सुटलं. तर पुढील तपासणी आणि तपास हा राजारामपुरी पोलीस स्टेशनतर्फे सुरू आहे.